सांगली संजयनगर परिसरातील रामरहीम कॉलनी येथे दारूच्या नशेत तिघांनी दुचाकी जाळल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोटरसायकल पेटवणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अमीर हुसेन शेख वय वर्ष 21 राहणार निरंकार कॉलनी, मुनीब मुस्ताक फाटकळ वय वर्ष 20 राहणार अभिनंदन कॉलनी आणि सार्थक सुनील दास सुतार वय वर्ष 19 राहणार चैतन्यनगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्यांच्या टोळक्याचा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री संशयित तिघांनी परप्रांतीय तरुणांना अडवले, त्यांना हत्तार्यांचा धाक दाखवत ते टोळके पुन्हा परिसरात फिरू लागले. धुंद असणाऱ्या या टोळक्यातील एक दोघांचा एकमेकांशी किरकोळ कारणातून वाद झाला, यातून दुचाकी जाळून टाकू असा दम देण्यात आला. त्यातूनच मध्यरात्री 12:30 सुमारास चक्क दुचाकी क्रमांक MH09BK0301 पेटवून देण्यात आली. बघता बघता दुचाकीचा चक्काचूर झाला. परिसरातील नागरिकांनी हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला. त्यानंतर काही वेळात संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई केली. जळालेली दुचाकी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.